समाज प्रबोधन हा एक नवीन पायंडा मागील काही वर्षापासून आपल्यामध्ये जोपासला जातोय आणि ही उल्लेखनीय बाब म्हणावं लागेल. आणि मी असं नेहमी म्हणत असतो की गणेशोत्सव समाज प्रबोधन करण्याचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे, कारण आम्ही त्यानिमित्तानं एकत्र जमत असतो, तसे लोक जमत आहेत, सुखदुःखाच्या गोष्टी होत असतात. या मंडळानं खरं तर प्रशांत सुतारांना माहिती आहे, माझे मित्र सहकारी, की त्याने आपल्या गल्लीत एक प्रबोधन व्हावं, सापाविषयी पण व्हावं, आणि मी गावातलाच माणूस आहे हा एक विचार करून इथं माझं व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि प्रशांतजींनी मला अगदी सुरुवातीला सांगितलं की महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. खरं तर माझी इच्छा होती महिला असो वा नसो निर्जरणा म्हणजे माझ्या पत्नीला इथं कसं आणता येईल, आणि लोकांच्या भीती दूर करण्यासाठी मी त्यांचा एक पर्याय म्हणून हे करत असतो. पण त्यांनी आता हिंगोलीला असल्यामुळं मोठ्या कार्यक्रमात मी इथं आलोय आणि गावातला कार्यक्रम मला अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, मी नेहमी असं म्हणत आलोय. आणि उपस्थिती आपली प्रार्थनी आहेच, महिलांचा सहभाग आहे, तरी पण माझा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. माझ्या गावातले सहकारी असू देत, महिला भगिनी माता असू देत किंवा गणितले तरी सगळ्या महिलांनी मुलांनी इथं उपस्थित राहावं असं मी विनंती करतोय. काही प्रश्न काही शंका गैरसमजुती आपल्या मनात राहू नये आणि तुम्हाला पुन्हा चगळायला लागू नये असं माझं त्या पाठीमागचं मत आहे. तर हा माझा खरं तर 712 व्याख्यान आहे, म्हणजे व्याख्यानाचा हा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रासह गोव्यात आणि कर्नाटकात मी विशेषतः बेळगाव भागात कार्यक्रम जास्त केले. मी आज या घडीला 15,428 सापा पकडलेत इथं येईपर्यंत. आता 29 वाजता पकडायचा होता तो राहून गेला, माझ्या गल्ली सापडला नाही. तर अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आणि माझ्या गावातले थोर मोठे लोक यात सहभागी असले, त्याहीपेक्षा माझे जवळचे मित्र या गावातले म्हणून सांगतोय. आणि कौतुक तर बाहेर भरपूर होत असतंय, पण तरीही गावात पण माझा कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो दिल्लीतल्या सत्कारापेक्षा गावातला सत्कार मोठा असतोय, कारण आपल्या जवळच्या लोकांना मी किती चांगला आहे हे दाखवून देणं मी महत्त्वाचं मान असतो. त्यासाठी प्रशांत सुतार माझे ते सहकारी आहेत, त्याचबरोबर तुमच्या गलीतील तरुणांशी तुमचे चांगले संबंध आहेत, त्यांनी मला न सांगताच ते आपलं ठरवून घेतले आणि हा कार्यक्रम इथं आज होतोय. विशेषतः एलबीडमधल्या जवळपास सगळ्या मंडळमध्ये माझे कार्यक्रम झालेत. मी अगदी सुरुवातीला फिरून कार्यक्रम करत असताना सुद्धा मी कार्यक्रम केलेत. तर मेन विषयावरती येऊया. सापाची भीती आहे, गैरसमजुती आहेत आणि आपल्याकडं वेळ कमी आहे. तर साप आपल्याजवळ जे आहेत आपल्याला तिथले माहीत नाहीत, विषारी कोणते बिनविषारी कोणते, काही तरुणांना माहीत असतील, पण माता भगिनी वडीलधारी माणसं जी आहेत आयुष्यभर शेती करतात, पण ठराविक साप सोडले की त्यांना माहीत नसतंय. आता ह्या सापांच्या माहितीपासून आम्ही सुरुवात करूया की तुम्हाला विषारी साप ओळखाल तर बिनविषारी साप मग भ्यायची गरज उरणार नाही. विषारी सापाची नावं सांगायची, सगळं केसाय माहिती आहे, दूध पिताय माहिती आहे, नागमणी माहिती आहे, आणि साप कुठला माहिती असायला पाहिजे नको, नाग तर माहिती आहे का नाही, फोटोतलं तर माहिती आहे, अमरीश पुरीचा पिक्चर बघितली शिकत नाही, बघितलं नाही नाही, मग ते तर माहिती आहे, नाग विषारी असतोय बरोबर नाही. आता त्याची काही चित्र मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे विषारी साप आपल्याला कळावेत, आणि ते कळले म्हणजे विषय संपत नाही, भीती महत्वाचा विषय आहे, पण एक माहिती म्हणून. आणि काही लोकांना जास्त इंटरेस्ट असते सापामध्ये, माहिती करून घ्यायला काय गेलंय, बरोबर आहे नाही, माहिती नसल्यामुळे भीती वाढते आणि माहिती झाल्यामुळे भीती कमी होत असेल तर चांगली गोष्ट आहे असं माझं मत आहे. आता लांबच्या लोकांना आवाज पोहोचणार नाही का, माईक मला हातात धरावं लागतंय. धामण साप लक्षात द्या, अतिशय महत्वाचा. आज लगातार मला 5 फोन जे होते त्यापैकी धामण सगळे होते, लक्षात द्या. आज आम्ही 3 धामण पकडले, आता जो बोनस होता. तर लांब बारीक आणि हे दिसते फोटो म्हणून मी दाखवलोय, पण बारीक तोंड असलेला विशेष खरं म्हणजे सापामध्ये जास्त फरक नसतोय, पण ते ओळखण्यासाठी तुम्ही सातत्याने ते बघत असाल तर ओळख कळते. विषारी साप दाखवतो बघा, आता ह्याला ओळखता की सांगा, ओळखता
नक्की कुठं सापाया काय पाण्याला जगामध्ये आकर्षक फणा काढणारा एकमेव साप आहे तो म्हणजे नाग म्हणून तो सोपा आहे लक्षात घ्या फणा काढतो म्हणून साप रडतोय फणा काढतोय त्याला राग झाला हातपाय पडला तर घाबरतोय आणि त्यामुळे हातपाय पडला त्याच्या अंगावरती लाकूड जरी पडलं तर त्याला घाबरून तो चावायला बघतोय म्हणजे माणसाचा पायसा नाही प्राण्यांचा पाय पडला तरी म्हणजे तू घाबरून हे सगळ्यांना माहिती आहे साप तसं चावत नाही माहितीये नाही आणि तसा चावतोय म्हणजे शेताला गेला नसता बरोबर नाही तसा तो काय करत नाही सगळ्यांना माहिती आहे घाबरतो असतो मी तर नाग झाला आता नागाला आपण पूजा करतो भीतो घाबरतो सगळं बरोबर आहे पण मारतो पण त्याला आणि मारण्याचं कारण म्हणजे नाग विषारी आहे त्याच्याबरोबर आपण त्याला जास्त घाबरत असतो तो पण आपल्याला घाबरतो हे महत्त्व लक्षात घ्या आता हा साप नाव लिहिलं आहे बघायचं कुठलं साप आहे मन्नार साप लक्षात घ्या माझ्या स्वतःच्या कॉलनीत मंगाई नगर हा जो भाग आहे आपली गावंदर जी म्हणतो ना मी या ठिकाणी सापडतोय घोणचं प्रमाण जास्त आहे त्याच्याबरोबर मन्नार मन्नार साप देशातील सर्वात विषारी साप आहे आम्हाला माहिती का नाही तर अमरीश पुरीने याच्यावरती पिक्चर काढला नाही चित्रपट काढला नाही त्यामुळे आम्ही मन्नारचं नाव आठवण पण नाही मन्नार म्हणजे काय म्हणतो आपण किडका असेल साधा आहे पाण्याला असं काहीतरी म्हणत असतो मी लक्षात घ्या पण मन्नार हा देशातला सर्वात विषारी साप आहे याचं विष नाग सापापेक्षा 4 फूट तीव्र असतंय 3 ते 4 फूट वाढतोय फक्त रात्री फिरतोय काळापूट असतोय कधी कधी रस्त्याला दिसतंय सकाळचं चिरडलेला गेलेला दिसतोय कधी कधी ते पाण्याळी वेरुळी साप पण दिसतात पण हा पण दिसतोय लक्षात घ्या पावसानंतर जास्त दिसतोय एकाच दिवशी मी 4 साप हे रस्त्यावरून जाताना आम्ही शूटिंग काढलेलं लक्षात घ्या मन्नार पूर्ण काळा त्याच्यावरती पांढऱ्या आडव्या पट्ट्या असतात दिसायला नाही मन्नार साप म्हणजे व्हिडिओ बघत असल्यानं चांगलं कळेल कॉमन कृष्ण एक म्हणतात इंग्लिशमध्ये हा देशातील सर्वात विषारी साप आहे आता तिसरा विषारी साप बघा बघितल्यावर काही लोक याला अजगर म्हणतात अजगर नसून हा कुठला साप आहे बोनस लक्षात घ्या खरं तर मी त्याला पॉईज ऑफ बोनस म्हणतो पण अलीकडे उलट झालंय तो जुलैच्या सुरुवातीला सर्वात जास्त सापडला आहे म्हणजे पावसानंतर आणि माझ्या गावात मी मागील वर्षी आणि ह्या वर्षी पण सरासरी 30% साप घोणस पकडलेत म्हणजे मी पकडलेल्यापैकी गावात जवळपास 30% सापडले लक्षात घ्या म्हणजे एवढं घोणसचं प्रमाण जास्त आहे गोल गोल अंडाकृतीचे टिपके असतात आणि हा साप बघितल्याबरोबर लोक अजगर अजगर म्हणतात लक्षात घ्या काय म्हणतात का म्हणतात अजगर सांगा बघूया तर मोठा असतोय पण अजगर नव्हे अजगर हा बिनविषारी साप आहे घोणस मात्र अतिविषारी खर तर हा नागापेक्षा दुप्पट म्हणजे मन्नार एवढा विषारी नाही आहे पण आशिया खंडात या सापानं सर्वात जास्त चावलेल्या घटना घडतात समजलं मी काय म्हणतोय तिसरा साप झाला फुरशे म्हणतात आपला जो वारी भाग आहे की वारी भाग डोंगर भागावरती राहतोय मी फक्त 6 पकडले आणि 6 पैकी 5 माझ्या गावात लक्षात घ्या म्हणजे अतिशय कमी प्रमाण आहे पण करड कापायला जातो त्यावेळेत वगैरे दगडांच्या खाली हा साप राहतो लक्षात घ्या लहान असतोय आणि तो अंगाला अंग असल्यानंतर किरकिरण्याचा आवाज येतोय आणि हा फोटोमध्ये हा तेवढा मोठा नसतोय 6 इंच 10 इंच 1 फुटापर्यंत हा साप असतो लक्षात घ्या आणि कोकण भागात हा मोठ्या प्रमाणात असतोय घोणस आणि या सापाचं बी सारखंच आहे घोणस आणि फुरशी सापाचं बी सारखंच आहे लक्षात घ्या 4 साप महत्वाची विषारी नाग मन्नार घोणस आणि फुरशे यातल्या घोणस सापाला मी जास्त धोकादायक म्हटलं त्याचे दात कसे असतात बघा हे घोणस सापाचे विषारी दात आहेत समोरील बाजूला जवळपास 1 इंच लांबीचे दात असतात आणि त्यानं चावलं जास्त आत रुजले जातात दात विष तो 200 ते 250 मिलीग्रॅम सोडू शकतोय आणि याचं विष रक्तबाधक असं लक्षात घ्या आणि आशिया खंडात सर्वाधिक दंश लक्षात ह्या सापाचे होतात मी उदाहरणासाठी सांगेन मागील वेळेला इथं आपण पाठीमे साप पकडलो होतो तो म्हणजे पाला पडतोय दिसत नव्हता बघ इथलं जवळचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला मॅच होतोय गवत काढता की तुम्ही पावसात सुरुवातीला वळी एकदा त्यावेळेला तो बाजूला बसलेला तुम्हाला दिसत पण नाही मग ते आपल्या अवतीभोवती जे साप असतात पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या गावाकडे यायला लागतात आणि या गावंदरीला गवत झाडी झुडपं जे असतात ते साप येऊन बसतात आणि त्यावेळेला सगळ्यात मोठं शिणी लाकडं तुमचं गवत जे असतंय तुमचा चुकून पाय पडू शकतोय आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद